पुण्यामधील दर्पण आर्ट गॅलरीमध्ये आज इंग्लंडच्या सौंदर्य चित्रांनी भुरळ घातली. निमित्त होतं सुप्रिया चक्रदेव पंडित यांच्या चित्र प्रदर्शनाचं. मूळच्या पुण्याच्या आणि सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेल्या सुप्रिया यांच्या कॅनव्हसवरील अप्रतिम कलाकृती पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती. प्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. अ ट्रस्ट विथ नेचर या संस्थेद्वारे आयोजित हे प्रदर्शन 23 आणि 24 असे दोन दिवस सर्वांसाठी खुलं असणार आहे. पुण्यातल्या दर्पण आर्ट गॅलरीमध्ये विजय तेंडुलकर यांच्या हस्ते चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. मूळची पुणेकर पण सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेली सुप्रिया चक्रदेव पंडित डिजिटल आर्टिस्ट आहे. तिने आपली आवड जपण्यासाठी कॅनव्हासवर इंग्लंडमधील निसर्गचित्र रेखाटलेत. इंग्लंडमधील सौंदर्य चित्रांद्वारे पुण्यातल्या प्रेक्षकांना बघायला मिळावे यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आलंय. याचं उद्घाटन प्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता करण्यात आले. अ ट्रस्ट विथ नेचर या संस्थेद्वारे आयोजित हे प्रदर्शन 23 आणि 24 या दोन दिवशी सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत चालणार आहे. इकडच्या युकेमध्ये ऑटम सीझनमध्ये रंगांची जी उधळण झालेली असते, इतकी वेगवेगळे रंग आपल्याला बघायला मिळतात. ऑरेंज, येलो, वेगवेगळ्या शेड्स झाडांच्या दिसतात आपल्याला. त्याच्यातच तुम्ही खूप इन्स्पायर होता आणि तुम्हाला चित्र काढावं असं वाटतं. सो ते त्याच्यावर इन्स्पायर. लंडन शहराच्या निसर्गरम्य परिसरात राहून सुप्रियाने चितारलेली निसर्गरम्य चित्रे पुणेकरांना विशेष भावली आहे. सुप्रियाने अॅनिमेशन आणि मीडिया ग्राफिक्सचे पदोत्तर शिक्षण घेतले. लहानपणीपासूनच तिला निसर्ग चित्रांची ओढ होती. आपल्या कॅनव्हासवर अप्रतिम रंगसंगतीने रेखाटलेल्या कलाकृती ह्या अप्रतिम ठरल्या. जगाच्या कानाकोपऱ्यातील मोठ्या शहरात डिजिटल आर्टिस्ट सुप्रिया चक्रदेव पंडित हिला आपले प्रदर्शन भरवायचे. तसेच मंगेश तेंडुलकर यांनीही तिच्या कलाकृतीचे विशेष कौतुक केले. प्रतिनिधी संदीप शिंदे, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.